ब्रह्मावर्त या ठिकाणी थोरले स्वामी म्हणजे टेंबे स्वामी महाराज होते चातुर्मास्याकरिता. भगवान दत्तात्रयांनी आज्ञा केली की सगळ्यांच्याकरिता उद्धार करणारा एक उद्धारक मंत्र तयार करा. त्या मंत्राचा आपण सर्वांनी म्हणून उच्चार करायचा. नरसोबावाडीचे पेढे प्रसिद्ध आहेत गोड, तुम्ही सगळे आलात की तुम्हाला खायला मिळतील, पण सगळे एकदम येऊ नका. आलात तरी चालेल, तेवढे पेढे आहेत. पण त्या पेढ्यासारखं किंबहुना त्याच्याही पेक्षा गोड महाराजांनी आपल्या सगळ्यांना नाम दिलं. आपल्या सगळ्यांच्या प्रसन्न आवाजामध्ये नामस्मरण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मला उपेंद्रजींनी वडिलांची कीर्तन ऐकल्यामुळे बरीच चरित्र सांगितली. हे सांगा ते सांगा. कोटी जन्म घेतल्यानंतर सुद्धा घाटबुवांचा मुलगा म्हणण्यात आनंद आहे, पण त्यांचंच कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. कारण वडील ते वडील आमचं महाभाग्य आहे. जसं आजोबा देवाची पूजा करतात त्याच मूर्तींची पूजा वडिलांनी पुढच्या पिढीने करायची असते. बुवांनी भरपूर स्तुती केली, पण कीर्तनामध्ये काय परमानंद मिळतो हे कीर्तनकार या जागी भोगतात, ते श्रवणानं आपण त्याचा आस्वाद घेतो. वडिलांनी एक चरित्र शिकवलेलं आपल्या समोर महाराजांच्या चरणी ठेवतो. धर्म अधर्म सत्य असत्य हे द्वैत अखंड सुरू आहे. त्यामध्ये सर्वसामान्य जन्माला आल्यानंतर मनुष्याकडे कर्म, ज्याला विहित कर्म म्हणतात, ते कोणतं? हा परिपाठ जाणून देण्याकरताच कीर्तन आहे. पूर्वजांचं चरित्र ऐकायचं, मग त्यात संत भक्त. युद्धाचा 17वा दिवस, नव्या ताज्या दमाचा सेनापती आला. कधी झालं नाही आणि होणार नाही असं युद्ध महाभारतातलं. पहिले सेनापती 10 दिवस होते ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध पितामह भीष्म,
त्यांना अर्जुनाने शरपंजरी केलं, नंतर 5 दिवस द्रोणाचार्य त्यांना तसं कपटानं बाजूला केलं कृष्णनीतीनं, इतके दिवस तो दुर्योधन आणि त्याचा मित्र कर्ण, कर्ण दुर्योधनाला सांगतोय पांडवांनी निम्म अधिक सैन्य संपवलं, मला सेनापती कधी करणार आहेस, रोज म्हणायचा सेना शिल्लक आहे तोपर्यंत सेनापती कर, नाहीतर सेनात शिल्लक राहिली नाही पती कोणाचं होऊ, दुर्योधनचीच वाट बघत होता. 16व्या दिवशी खरा हा सेनापती म्हणून आला, पण त्या दिवशी त्याला फारसं काही युद्ध करायला मिळालं नाही, अर्जुन पाहिजे होता तो मिळाला. त्या दिवशी रात्री दोघांची भेट झाली दुर्योधन आणि कर्ण. कर्णानं दुर्योधनाला सांगितलं, मित्रा अर्जुन जरा सरस ठरतोय, याचं कारण अर्जुनाचा पराक्रम आहे पण त्याच्याही पेक्षा तो बसलाय ना समोर काळा, मला जरा कृष्णाच्या तोडीचा सारथी दे. दुर्योधन म्हणाला, कृष्णाच्या तोडीचा सारथी कुठून आणायचा आहे, तुझ्या बाजूने राज्य थोडे दिवस बाजूला ठेवून सैन्य घेऊन आलाय मद्र देशाचा शल्य राजा, शल्य मामा म्हणतात तुम्ही. दुर्योधनाला आत्ता जातो आणि त्याला सारथी करून आण. कर्णानं जरा सावध केलं, आत्ता जातो आणि सांगतो असं नाही आहे बरं का, वय जास्त आहे वृद्ध आहे. थोडक्यात दुर्योधनाला कर्णानं सावध केलं, म्हातारा जरा तापट आहे बघतो. आता शल्य मामा, शकुनी मामा मिळते, शल्य मामा म्हणजे मद्र देशाचा, त्याची बहीण माद्री ती पंडुराजाची पत्नी, तिचे नकुल सहदेव पुत्र, नकुल सहदेवांचा मामा म्हणजे पर्यायानं पांडवांचा सगळ्यांचा मामा. मग पांडवांचा मामा कौरवांच्या बाजूने कसा लढत होता, राजकारण, कारण याचं आणि कृष्णाचं वैर होत असं वाचतो ना आपण, काका इकडं पुतण्या तिकडं असतो ना, तसा शल्य मामा इकडून कौरवांच्या बाजूने युद्ध करताना दुर्योधनानं आपलं मत सांगितलं, तुम्ही या काळामध्ये आता शस्त्र हातात घेऊ नका, मग काय करू, तुम्ही रथ चालवा. रथ चालवा कुणाचा, म्हटलं माझ्या मित्राचा अंगराज महारथी कर्ण. कर्ण नाव ऐकलं म्हातारा तापला, आमच्या कोल्हापुरी मराठीतून काय मोरोपंतांनी शब्द वापरले पहा आले, अरे सिंहासनोचिताला मद सारथ्याधिकार हा नीच, इच्छिसिंग रूपा कराया मत तेजाची जनात हानीच, हानीच हानीच. माझ्यावर अभिषेक झालेला क्षत्रिय राजा आणि तू कोणाचे घोडे हाकायला सांगतोस, त्या कर्णाचे कोण करेल. दुर्योधनानं लगेच शब्द फिरवला, अहो म्हटलं मी तुम्हाला कर्णाचे घोडे चालवायला सांगून कमीपणा नाही देत, लोक असं म्हणतायत की युद्ध करावा अर्जुनानंच, मी म्हणतो कुठला अर्जुन, कर्ण मोठा. तस लोक म्हणतात की रथ चालवावा कृष्णानंच, याला म्हणतात दुर्योधन, कारण कृष्णाचं आणि शल्य मामाचं वय, रथ चालवावा कृष्णानेच. पण मी सांगतो कुठला कृष्ण, कृष्णांच्या पेक्षा माझे शल्य मामा मोठे. विरघळला असं म्हणतोस दुर्योधन, ठीक आहे मी सारथी होतो. एक नियतीनं ठरवलेली जोडी कृष्ण आणि अर्जुनाची, जी देवभक्ताची आहे गुरु शिष्याची आहे, आणि ही मारून मुटकून झालेली जोडी. पण त्या शल्य मामाने 2 अटी सांगितल्या, मी होतो सारथी पण माझ्या 2 अटी. शल्य म्हणे मी जे बोले ते करणे केले पाहिजे सहन, ते म्हणाले माझा स्वभाव तापट आहे, शिस्त मला प्रिय आहे, त्यामुळे मी कर्णाला काहीतरी बोलेन, कर्णानं उलट उत्तर द्यायचं नाही ऐकून घ्यायचं. मला वडिलांनी चरित्र शिकवतानाच कापरं भरलं का, काय पुढचं वाक्य पहा. शल्य मामा म्हणाले मला फक्त बोलायची सवय आहे ऐकायची नाही, पहिली ओट मान्य. आणि दुसरी, मनास येईल तेव्हा जाईल, तुमचं युद्ध किती रंगात आलं माझी वेळ झाली,
मी रथाचे लगन खाली ठेवणार, छावणीत जाऊन झोपणार, कोणी विचारायचं नाही, ऑन ड्युटी. 17व्या दिवशी युद्धाला आले, कर्णाला अर्जुन पाहिजे होता, पण सेनापती पदावर काय म्हणतात, अत्युच्च पदी थोरही बिघडतो हा बोला आहे खरा. त्या सारथिक पदावरून पुढे वरच्या पदावरती रथी म्हणून जाताना शल्य मामांना त्यांना थोडं रथ नाही पुढे. शल्य मामांना राग आला, तो राग आल्याचा परिणाम त्यांनी रथाला असा वेग दिला, राग आल्यावर काय बोलायलाच लागतं का, व्यक्त करता येतो ना, ऍक्शन स्पीक्स लाऊड दॅन माउथ. राग आल्यावर बोलावंच लागतं असं म्हटलं तर मुख्या लोकांना रागच येत नाही असा सिद्धांत झाला. प्रापंचिक लोकांना अनुभव आहे, गृहमंत्र्यांचा राग असेल बोलता येत नाही, स्वयंपाकघरात राग आला तो जर व्यक्त करता आला नाही बोलून, न बोलता व्यक्त होतो ना, ताट वाटी पेल्यांचे आवाज वाढलेले असतात, आठवड्यांना आकार सुद्धा बदललेले असतात. शल्य मामाला राग आला, त्याचा परिणाम रथाला इतका वेग दिला, वायू वेगानेच पांडवांच्या सैन्यापर्यंत जातो जातो म्हणेपर्यंत घुसला, आणि अशा वेगामध्ये कर्ण उभारून युद्ध करतोय, काय चित्र दिसत असेल. आमच्या मोरोपंतांनी वर्णन केलं, स्यंदन रणात नेता, स्यंदन रणात नेता, स्यंदन रणात नेता, नेता नेता स्यंदन रणात नेता, स्यंदन रणात नेता. ध्वज धूम करी कर्ण बन्ने सागमला, ध्वज धूम करी कर्ण बन्ने सागमला, रणात नेता स्यंदन रणात नेता. त्यांच्या पुढे थोडा बालिशपणा केला पाहिजे. रणात नेता, रणात नेता, स्यंदन रणात नेता, मोरोपंतांची आर्या, पण वडिलांनी चाल अशील युद्धातली आर्या. कारण वायू वेगाच्या रथामध्ये उभारून युद्ध करतो, पांडवांचं सपा असं सैन्य कापत निघाला, तो बाण काढतो कधी, जोडतो कधी, सोडतो कधी, कळेना कोणाला. त्याला अर्जुन पाहिजे होता, तो जो वायू वेगाने रथ अर्ध्या आजपर्यंत सैन्यात घुसला आणि लांबून भगवंतांना कर्णाच्या रथाचा ध्वज दिसला झेंडा. अर्जुना, तो ध्वज बघितलास का, झेंडा बघितला, ओळखलास? अर्जुन मला ओळखला, लगेच ओळखलो. पूर्वी झेंडे ओळखायला त्रास पडत नव्हता, कारण सारखे बदलत नव्हते. आता इतके आठवड्याला झेंडे बदलतात, पांडुरंगासमोर टाहो फडावा लागतो, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ लागला. एकच झेंडा रामांनी रोवला, कृष्णांनी मिरवला, आणि आमच्या समर्थांनी एके दिवशी छत्रपतींच्या दरबारात आज जाणारे, पण आज ओम भगवती भिक्षां देही, काय गुरु आणि काय शिष्य आहे बघा तेजस्वी. छत्रपती धावत आले, आज आत येणार नाही, याचक म्हणून आलो, याचकांना आत यायचं नसतं. तुम्हाला काय याचक म्हणून मी पाहू, तुमच्या कृपेने सगळं वैभव उभा आहे, स्वराज्य स्थापना झाली, तुम्हाला मी काय भिक्षा घालू. समर्थांनी काय उत्तर दिलं पहा, तुमच्या राजेपणाला शोभेल अशी भिक्षा घाला, असे गुरु आणि असे शिष्य. प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्ठुर विश्ववंदिता, शाल सोनो शिवसेषा मुद्रा भद्राय राजते, अखिल स्वराज्याचं दानपत्र झोळीत टाकलं. गुरूंचे उद्गार आहेत हे, काय केलं, आम्हाला उपासने पुरती जागा पुरते, राज्य हे क्षत्रियांनीच करायचं असतं,
एका गावात फक्त एक वाक्य बोलल्यानंतर टायांचा कडकडाट डोक्यातून जात नाही ना, त्याला जात म्हणतात. आणि काय बोलतात शुभ्र कपड्याचे हो 15 ऑगस्टला 26 जानेवारीला जाती सगळ्या मातीत झाल्या. त्यांना विचारायचं आधी मॉन्टेसरी पासून नर्सरी पासून रिलीजन कास्ट लिहायचं बंद करा, तीर्थरूपांची संपत्ती असल्याप्रमाणे आरक्षण बंद करा आणि मग भाषण करा स्वराज्याच्या दिवशी. त्यांना विचारा कुठल्या मातीत घालायची जात, कारण मातीत पुन्हा वेगळ्या जाती येतो. गोव्याची तांबडी माती आहे, आमच्याकडे काळी माती आहे. संतांच्या शिवाय एकात्मता कुणी नाही केली. समर्थांनी सांगितलं की तुम्ही क्षत्रियांनी राज्य करायचं, तुम्ही शास्त्रानं स्वराज्याचं संरक्षण करायचं आणि आम्ही ब्राह्मणांनी शास्त्रानं. त्यामुळे रामांची जशी सिंहासनाची बाजू पादुका ठेवून भरताना सांभाळली, हे राज्य व्हावी श्रींची इच्छा. आता तुमचं राज्य नव्हे, रामांचं राज्य म्हणून सांभाळा. म्हणून त्यागाचं प्रतीक म्हणून संन्याशांचा रंग भगवा ध्वज, त्याला तुकडे जडायला कोण सांगितले होते, हिरवा पांढरा. मी आपलं असं उगत कतरतो. आमचा तुकडा देऊन दुसऱ्या देशात जावा मानवता धर्म शिकवायला, हा भगवा तुकडा आहे, लावा तुमच्या झेंड्याला. एकच झेंडा आहे. थोडक्यात काय हरदासाची कथा मूळ पदावर. अर्जुनानं ओळखला, नुसता ओळखू नको, कसा फडफडतोय बघ. त्या फडफडण्यावरून रथाचा वेग किती असेल, त्या वेगावरती सुद्धा उभा राहून कर्ण कसा युद्ध करत असेल, काहीतरी वेगळं ठरवून आलाय बरं का. अर्जुना सांग, रथ पुढं देऊ का मागं देऊ? 5 मिनिटात आवरायचं. अर्जुन म्हणाला, एकदा गीतेच्या रूपानं माझं ब्रेन वॉश केलंय तुम्ही, युद्ध करून जर धारातीर्थी पडलास तर स्वर्ग मिळेल, जिंकलास तर सिंहासन मिळेल. रथ पुढं न्या. नवे नवे आजचा सूर्यास्त व्हायच्या कारणाला अरे बाबा प्रतिज्ञा करू नकोस. ऐका तरी, संपवतो आणि संपवलं नाही तर चिता म्हणून सांगितलं, तुझ्या प्रतिज्ञा करतोस तू, निस्तरवे लागतात मला. भगवंतांनी रथ पुढे नेला, कर्णाला जो अर्जुन पाहिजे तो अर्जुनाला. मनात येईन तेव्हा बोलेन, शल्यमामाने नेमकं आत्ता तोंड उघडलं आणि कर्णाला जरा लागेल असं पुचकं बोलायला लागले. तो आपला आवेशात म्हटलं, अंगराज जरा बेपान बरं का, आत्तापर्यंत तुमचं आपलं लुटूपुटूतलं बाकी त्यांची ठीक आहे, पण आता अर्जुन येतोय, अर्जुन जरा सावधान बरं का. नाही तुमच्याकडे धनुष्य आहे, अर्जुनाकडे सुद्धा आहे, पण अर्जुन तो अर्जुन. आता हे अर्जुनाला आपल्या कर्णाला सहन होईल तो, त्यानं उत्तम पैकी शिवी दिली. उत्सुकता वाढवू नका, सांगतो संस्कृत मध्ये म्हणून सांगतो. ए सारख्या शिवी बरं का, संस्कृत मध्ये सुद्धा उत्तम शिव्या देता येतात. साईड इफेक्ट नाही, साईड इफेक्ट कोणतं ऐकणाऱ्या वक्त काय पदवीच वाटतं दिली मला. सारख्या म्हणजे घोडेवाल्या. तुझं काम कर, हा अर्जुन नव्हे, आज एक अर्जुन कृष्ण नव्हे, अशा 56,000 घोड्या कृष्णार्जुनाच्या आल्या तरी माझा पराक्रम बक्षील. आज सगळ्यांची कीर्ती पुसून टाकली जाईल आणि सूर्य चंद्र असेपर्यंत या कर्णाची कीर्ती गायली जाईल. अरे कर्ण असे नजरी, अरे कुठं लपला होता. सेतके दिवस
माझे स्फुरण चढलेले पाहू टटटणाऱ्या शिरा घामाच्या धारा बघून तुला भीती तर नाही ना वाटत? नाही तर जा आत्ताच कोणती मातेकडे. अर्जुन काय बोलला सांगायला वेळ नाही आता. तो एवढंच म्हणाला, किती बोलतोस रे 6 वाजल्यापासून, तिथे बोलायची वेळ. याला कुरुक्षेत्र म्हणतात. तोंडाचे बाण काय चालू, तू तुझ्या भातात काय बाण आहेत ते सोड ना. कुठल्या घमेंडीत बोलतोस, लपला होतास तुम्ही. अरे नीतीनं तुमच्या कर्मानं तुमचे प्राण आमच्या बाणाच्या टोकावरती आणून ठेवले, सोडायचा अवकाश हो युद्धाला तयार. तो कर्ण जो चवताळला त्याने एक बाण काढला कानाच्या मागपर्यंत प्रत्यंच्या दांडली, आणि त्या कुरुक्षेत्राच्या आजूबाजूला सगळी जी झाडं वगैरे होती ना ती सुद्धा अशी झुकली त्या बाजूने. इतका वायू उडेल. बाकीचे विचारतात अर्जुन टिकेल का. त्यांना बाण सोडला, अर्जुनानेही बाण सोडला. त्या आपल्या गांडीव धनुष्याला नमस्कार, कृष्णांना, माता पित्यांना आठवलं, गुरूंना आठवलं, बाणाचा चक्का सूर करून टाकला त्यांना. कर्ण रागावला, 2 बाण सोडले. अर्जुनानेही 2 बाण सोडले, त्याचा निकाल लावला. त्यानं 5 बाण सोडले, त्याचा भोगा केला. त्यानं 10 बाण सोडले, अर्जुनानेही 10 बाण सोडले. बुवांचा चातुर्मास होईल बरं काय, उद्या बाणच वाढवायची फक्त. पुढे काही झालं का नाही? कर्णानं ओळखलं यानं काही चालत नाही, अस्त्र प्रयोग करूया. अग्नीचा वर्षाव केला. बाकीचे एकमेकात युद्ध करत होते ना, त्याने तात्पुरती युद्धबंदी करार केला. तुमचं आमचं नंतर बघूया, जरा हे बघूया. पण गोल उभी राहिली आणि फक्त 17व्या दिवशी कर्ण आणि अर्जुन युद्ध करतायत. याने अग्नी, तो अग्नी विझवण्याकरता पर्जन्यास्त्र, तो वारा वाऱ्या वाऱ्याचं आपलं पर्जन्यास्त्र घालवण्याकरता वायू असतो, तो अडवण्याकरता पर्वत असतो. ही जुगलबंदी सुरू झाली, सगळ्यांचे श्वास रोखले. एवढ्यामध्ये कर्णानं ओळखलं तो गोपाल कृष्ण समोर आहे ना, तोपर्यंत अर्जुनाच्या केसाला धक्का लागायचा. त्याने युद्धाचा नियम मोडला. काय केलं? बाण काढला आणि एकाएकी 60 बाण होती असं केलं. युद्धाचा नियम कोणता? रथ्यानं रथ्यावरती बाण सोडायचे. यानं दिशा दिली अर्जुनाकडं आणि ऐनवेळी कृष्णांच्या कंठावरती नेम धरून 60 बाण सोडले. अर्जुनाची तळपायाची एक मस्तकाला गेली. आता अर्जुनाला इतकं कळत होत कोणाबरोबर काय म्हणतात त्याला मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे, इतके अनुभव घेतल्यावर किती वेळा रेल्वे सोडायची, क्रिकेट खेळायला बोलवायची, तेवढं कळण्याचा अर्जुन व्यवस्थित होता. तो म्हणाला याला बरोबर कळत नाही युद्धाचा, मी कशाला ठेवू. यानं शल्य मामावरती 100 बाण सोडले. कृष्णावरी 60 बाण, कृष्णावरी 60 बाण. हे असं युद्ध नीती सोडून युद्ध रंगात आलं. आणि ऐनवेळी त्या कर्णाच्या रथातल्या भात्यावरती, भात्यातल्या एका बाणाच्या टोकावर 10 अडकून कुणीतरी येऊन बसला. हस्तलाघ दखदी कर्ण, त्याहून विशेष धारी अर्जुन. पुत्र बैसला रजनीनाथ, नाट्यगृह आहे ना आमचे, गाणं जाणणार आहे समोर आहेत सगळे. वडील आमचे विनोद करतात, राग कळतो त्यांना आनंद होतो आणि राग कळत नाही त्यांना बुवाचा राग येतो. काय आपली सरळ उभी म्हणायचं नाही रिका मोबाईल. त्या कारणाच्या भात्यातून कोणतरी बसला, रथ सुद्धा हल्ला. कर्णानं विचारलं हे कोण आहे? त्यानं कानात सांगितलं तुला अर्जुनाला संपवायचं आहे ना लवकर, बुवा इतका न वेळ लावता माझी मदत घे. मी ज्या बाणावर बसतोय तो बाण अर्जुनाच्या हृदयावर नेम धरून सोड. तो तक्षक पुत्र सर्प कुळातला आश्वास येईल. तो नेमका आत्ता का अर्जुनाच्या जीवावर उठला? कारण माहिती असेल आपल्याला.
कर्णाने सांगितलं वा म्हणजे बाण सोडायचा मी, अर्जुनाला मारायचं मी आणि क्रेडिट जाणार तुला। मला कर्ण म्हणतात कोणाच्याही मदतीची गरज नाही, चल हो खाली रथाच्या। तो अभ्यास करून आला होता सगळा, अरे कुठल्या घमेंडीत बोलतोस। तो गोपाल कृष्ण भ्रुकुटी वाटणी केल्यानंतर सगळं विश्व नाहीसे करणारा 17 दिवसात त्याने काय केलंय कळलं नाही तुला, लगेच करणार आहे का? अर्जुनाकडे अजून बरीच अस्त्र आहे, तुला अर्जुनाला मारण्याकरता काय भात्यात शिल्लक काय? सगळा अभ्यास करून आला होता। पहिल्यांदा याचक रूपाने इंद्र आल्यानंतर तुझी जन्मजात जी कवच कुंडल आहे ती हरण केली, याचना करून एक विषय मिटला आणि त्या बदल्यात तुला वासवी शक्ती दिली होती। त्या कृष्णांनी घटोत्कचाला आणला, गोंधळ घातला, त्याला साध्या बाणाने संपवला असता कोणीही, पण दुर्योधनानं तुला आणला आणि तू सुद्धा काही रे हुशार, अर्जुनाकरता वासवी बाण ठेवायचा, तू घटोत्कचावरती वापरलास। विचार करायला हवं। 2020 क्रिकेटच्या भाषेत सांगू का, घटोत्कच महत्वाचा नव्हता अर्जुन, तुझा वासवी शक्ती बाण सुद्धा नष्ट झाला, अर्जुन सुद्धा जिवंत आहे, म्हणजे तुमचा पडला नो बॉल आणि पांडवांना मिळाली 3 हिट। कर्णानं व्यवस्थित जाणलं, तो बाण घेतला पण थोडा अहंकार वापरून अर्जुनाच्या कंठावरती नेम धरला, कंठावरती नेम धरला आणि सोडला, बाण सुटला। आमच्या मूळ विषयाकडे महाराजांच्या पदाकडे येण्याकरता बाण अर्ध्या वाटेपर्यंत आला, बिचारे अर्जुनाला मैत्रीने काय वाढून ठेवलंय। भगवंताच कसं लक्ष असतं पहा, ज्याच्या हृदयात अखंड स्मरण कृष्णांचं आहे, निजल्यावर केश आणि केश कृष्ण कृष्ण करतो का, अर्जुनाच्या रथावरती घोडे हाकायला बसतो तो भगवान परमभक्त आहे। बिचारा अर्जुनाला माहिती नाही, बाकी कोणाला कळलं नाही, पण भगवंतांनी पाहिलं, अरे 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 बाण म्हणजे माझ्या लाडक्या अर्जुनाचा काळ येतोय, काळ किती क्षण आहे तो त्यांच्याकडं। पण चालक म्हणतात गोपाल कृष्णांना, चालक म्हणजे चाणाक्ष लक्षविधी कर्तव्य दक्ष परिवहन मंडळ, पण सगळ्या विश्वाचं चालन पालन करणारे। किती क्षण आहेत पहा, बाण अर्ध्या वाटेवरती आला आणि भगवान गोपाल कृष्णांनी एक नाजूक इशारावाला चापकाचा फटका घोड्यांच्या पुढच्या पायावरती मारला आणि ब्रह्मांडाचा भार सांगायला वेळ आहे का? बाण उजाला देख किसन जी, बाण उजाला देख किसन जी, अर्जुन बचता यही जानकर अश्व बिठाया भूप रथ ने खजता। हे सुद्धा होते एका रथाने। भगवंतांनी लाडक्या अर्जुना करता घोड्यांच्या पायावरती नाजूक फटका मारला, ते घोडे कृष्णांचा हात फिरणारे, पटकन लक्षात आलं, गुडघ्यामध्ये पाय दुमडले आणि पटकन खाली बसले आणि भगवंतांनी ब्रह्मांडाचा भार रथावरती घातला। तो बाण इथं नेम धरून सोडलेला आला, खाळून मुकुट उडवून गेला, इथं बसायचा तो इथं, म्हणजे किती रथ खाली आला असेल, पण केव्हा कळलं, मुकुट उडाला, केस मोकळे झाले, अर्जुन गडबडला आणि भगवंतांनी पूर्वत रथ पुन्हा वरती आणला आणि मग कळलं कृष्णांच्या मुळे अर्जुन वाचला। सगळ्यांनी एका सुरात गर्जना केली, गोपाल कृष्ण भगवान की। तुम्हाला दुर्योधनाच राज्य पाहिजे, कौरवांनी सुद्धा गजर करायला, गोपाल कृष्ण भगवान की। पांडववाले विचारलं, तुम्हाला काही पक्षाची शिस्त वगैरे आहे का? तुम्ही सुद्धा जयजयकार करता, ते मला विसरलो आज कुठल्या पक्षातले, की म्हणत की जय म्हणणारे असतात बघ काही। शेवटी तो अर्जुन म्हणाला, कृष्णा मुकुट गेला, भगवान म्हणाले घाल दुसरा, ज्याच्यावरती मुकुट घालायचं तेच जाणार होत। काय म्हणतात ना, सर सलामत तो पगडिया 50, जरा महाराष्ट्रातल्या लोकांकडून शिक, टोपी काय केव्हाही बदलता येते, डोकं ठिकाणावर पाहिजे। दुसरा या प्रसंगानं जो कर्ण चौताळला,
पण भगवंतानी सारथ्य कला दाखवली. एकदा तो इकडं 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 करता करता उंच जागेला कधी नेला कळलं नाही. त्या शल्याचे घोड्याच्या पायावर नजर, त्या कर्णाची रथाच्या चाकावर, अर्जुनावर, कृष्णावर नजर, आणि रथ अशा जागी गेला. आणि अशा जागी की जिथं 17 दिवसाचं रणकंदन संहार कोणाचे अवशेष पडले, पुरुषभर उंचीची दलदल रक्त मांसाची साठली आहे, घुबड शेण कल्प कावळे गिधाड असे योद्ध्यांची एकाग्रता भंग करणारे पक्षी कर्कश आवाज करतायत, लचके तोडतायत, डोळे फोडतायत, मृत अवशेष आहे. अशा ठिकाणी रथ आला आणि सापडला. पुढचं चरित्र आपल्याला ठाऊक आहे. रथाचं चाक सापडलं, रथ नाही पुढं. शल्य मामा म्हणाले, रथ पुढं जाणार नाही. का? चाक अडकलेलं आहे. का अडक? दुरुस्ती विभाग आमच्याकडं नाही, डेको. कर्णाच्या रथाचे लगाम ठेवले आणि शल्य मामा निघाले. कुठं जाता विचारायचं नाही. माझी अट आहे ना, मनास येईल तेव्हा जाईल. आणखी थोडा वेळ कीर्तन केलं तर माझे श्रोते सुद्धा म्हणतील बसा कीर्तन करत. मनास येईल तेव्हा जाईल. शल्य मामा निघून गेले. आता आमच्या मनात एक प्रश्न येईल, हा सेनापती आहे, दुर्योधन समोर आहे, स्वतःचा रथ द्यायचा, दुसरा रथ दिला असता. असता नसता हे नंतर, निर्दिला हेच मान्य होत. त्यामुळे कर्ण तसाच युद्ध करतो, एका हाताने चाक पडतो, युद्ध करतो. त्यानं अर्जुनाला हात केला, अर्जुना थांब, तू बघतोयस माझा सारथी नाहीये, रथाचं चाक अडकलं तरी बाण सोडतोस. भगवंताने कान टवकातले, ऐकताय, संताप अनावर झाला आणि उठले भगवान तारकर. केव्हा? कर्णानं शब्द वापरला, अरे तुला युद्धाचे नियम नीती धर्म ठाऊक आहे. धर्म शब्द कृष्णाला आवडला नाही, उभे राहिले. ए कर्णा, डाव्या हातात लगाम, उजव्या हातात चाबूक, आरक्त झालेले नेत्र आणि भगवान गोपाळ कृष्ण रुद्र अवतार दाखवतायत. धर्म शब्द काढायची तोंडातून तुमची लायकी राहिली का? तुमच्या समोर मृत्यू तांडव करायला लागला अर्जुनाच्या निमित्तानं, तेव्हा धर्म शब्द येतो. धर्म कशाशी खातात माहितीये? जो चांगल्या काळामध्ये धर्माचं पालन करतो, त्याच्या पडत्या काळामध्ये धर्म त्याचं रक्षण करतो. धर्म एव हातो हंती धर्मो रक्षति रक्षिता. आतापर्यंत अधर्मानं वागला आणि तुमच्या गळ्यापर्यंत आल्यानंतर धर्माची अपेक्षा करता. काय गोड बोलतोस धर्मावरती! आधी कळलं असतं तर तुझंच प्रवचन ठेवलं असतं. कारण फेडी वस्त्र सतीचे जेव्हा उघडे करावया अंग, तेव्हा कोठे गेला होता सुख नंदना धर्म तुझा सांगला. पदर पसरणारी द्रौपदी आठवते का? तिला तूच म्हणाल असता दुर्योधनाची मांडी दाखवून, तुझ्याकडे आता नरक आहे, विनष्ठा पांडवा कृष्णे शाश्वत नरकंडत, हे म्हणणारा तूच ना? कुठे गेला होता धर्म? आणि शस्त्र नाही, रथ नाही असा म्हणणारा आमच्या अर्जुनाच्या 16 वर्षाच्या कोवळ्या अभिमन्यूला रथ होता, सारथी होता, शस्त्र होत. समोरून तू पाय मारलेस, कोणी डोक्यात गदा घातली, तलवारीनं भोसकलं, कुठे गेला होता धर्म? आता आम्हाला एकच धर्म ठाऊक आहे, तुम्ही सगळ्यांनी संपलंच पाहिजे आणि पांडव सत्तेवरती आले पाहिजे. हे बघतोस काय? अर्जुनाला म्हणाले, तर तुला सुद्धा याच प्रवचन ऐकून धर्माबद्दल पुन्हा काहीतरी ग्लानी मोह माया, नाहीतर मला दुसरी आवृत्ती काढावी लागेल. बघतोस काय काळ शेवटचा बाण. पण कर्णानं सांगितलं, बरोबर आहे कृष्णा, पण अर्जुना जाता जाता मारता येणार नाही मला. त्यानं तोंडानं बाण काढून मारायला सुरुवात केली. युद्ध रंगलं, रंगलं, काय झालं? शेवटी भगवंतानी खून केली, शेवटचा बाण काढला. हिमालयात त्याला तपश्चरीला पाठवला होता आणि भगवान शंकरांनी त्याला एक पाशुपत नावाचं अस्त्र दिलं, त्याचं आवाहन केलं. तो पाशुपतास्त्र काढला आणि पार्थाने शिवदत्तवान, पार्थाने शिवदत्तवान करुणिया शिव स्मरण, कर्णाचे कंठी लक्षोना अति वेगी सोडिला.
कर्णाच्या कंठावर प्रेम धरून अर्जुनाने शिवांनी दिलेला शिवदत्त बाण सोडला. कर्णानं बघितल्यानंतर सन्मान केला, आमच्या गुरूंच्याही गुरूंचा अस्त्र आहे, मान खाली केली, सटकन मानेत बाण घुसला, कर्णाचं मस्तक धडा वेगळं झालं, कोसळला, सगळे काचा उंच करून बघतायत, रक्ताचे पाट व्हायला लागले, धडधड होती ती शांत झाली, स्तब्ध झालं सगळं. दुर्योधन त्राणून गेला, त्याच्या गुडघ्यावर तसाच मटकन खाली बसला आणि लोळायला लागला. शल्याना सुद्धा रिकामारत बघून कस तरी झालं, कृष्णांनाही भरून आलं. अर्जुनाचे डोळे पाणावले, आता कोणाबरोबर युद्ध करू. दुर्योधनाच्या मस्तकावर हात फिरवला आणि ज्येष्ठांनी सांगितलं, दुर्योधना तुझ्याकडे भरपूर सैन्य आहे, संख्या जास्त आहे, पण अर्जुनाकडे भगवान गोपाल कृष्ण आहे. महर्षी व्यासांच्या आधाराने ज्ञानोबांनी काय आम्हाला पत्ता दाखवलाय भगवंतांचा, भगवान कुठे आहे तो चराचरच आहे, पण नेमके कुठे आहे? ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा बारकेचा राणा पांडवागिरी. तो भेटेल तो फक्त अर्जुनाच्या ठिकाणी घोडे धुताना, पत्रावळ्या काढताना, असं अर्जुन कृष्णांचं नातं आहे का? त्यांच्या हृदयामध्ये पराक्रम शक्ती सामर्थ्य असलं तरी गोपाल कृष्णही त्यांच्यामुळे जीवनातलं वर्ग आहे. त्या भगवान गोपाल कृष्णांना शरण जा, तुझ्याकडे किती सैन्य आलं, पितामह गेले, ज्याच्यावर विश्वास तो कर्ण संपला. म्हणून आमचे टेंबे स्वामी महाराज मूळ पदात आमच्याकरता उघड संदेश देतात. आपल्या सगळ्यांच्या समोर पहिल्यांदा उभा राहिलो, कीर्तनाकरता अजून बराच अभ्यास व्हायचा आहे, वेळेचा सुद्धा, पण आपल्या ठिकाणी आल्यानंतर आनंद वाटला, म्हणजे महोत्सव कशाला म्हणतात ना त्याप्रमाणे अत्यंत आनंद होईल असं वातावरण. पुढच्या आमच्या दोन्ही ज्येष्ठ कीर्तनकारांना नमस्कार करतो. मूळपद आमच्या टेंडे स्वामींचं घेऊन कीर्तनामध्ये सांगतो. कोण या जगाचा करी परिपाल, कोण या जगाचा करी परिपाल, कोण या जगाचा करी परिपाल.